Good morning, students. Standard 9th Classification of Plants. Science and Technology Part 2, Chapter Number 6 Classification of Plants. And Worksheet Number 11 Kingdom Planty. The group of autotropic living organisms having eukaryotic cells with cells wall is the group of plants. Plants have become autotropic as they can perform photosynthesis with the help of chlorophyll and living organisms of kingdom plenty. Are the main source of food for all other organisms. Basis of classification: uh, do the plants bear seeds, the seeds are enclosed in a fruit or not, is also an important criterion for classification. Also, leaves, uh, seeds, monocotyledons, dicotyledons. Etc. Plants are classified as cryptogams or phanerogams. Aurotted bg kiwa anaurotte bg, Phanerogams also classified <coughs> as gymnosperms and angiosperms. Angiosperms are further classified as monocots or dicots, depending upon the number of cotyledons. म्हणजे वनस्पतीचं वर्गीकरण करताना फुलं फळं बिया येणं किंवा न येणं म्हणजे बीजपत्री अबीजपत्री वेळा त्याच्यानंतर बीजांना म्हणजे फळांना आवरण असणे किंवा नसणे बीजी व अनावृत्त बीजी अना बीजामध्ये असणाऱ्या बीजपत्रांच्या संख्येवरून म्हणजे एक बीजपत्री व द्विज द्विबीजपत्री असे त्याचे प्रकार पड़ता क्रिप्टो गैम्स अबीजपत्री हद पेला गट है थैलोफाइटा डिविजन फर्स्ट थैलोफाइटा इट कंटेन सम एग्जाम्पल्स उलुआ कारा एंड स्पायर वगैरह मीन्स दीज एग्जाम्पल्स फाउंड इन जनरली फ्रेश वॉटर मीन्स सम ऑफ दीज आर फाउंड इन फ्रेश वॉटर वाईल सम आर फाउंड इन सॅलाईन वॉटर म्हणजे खाऱ्या सुद्धा आढळतात आणि गोड्या पाण्यातसुद्धा आढळतात दिस प्लांट्स ग्रो मेनली इन वॉटर देन ब्रायोफायटा मॉसचे एक्झाम्पल्स बघा एक्झाम्पल्स आर मॉस मार्केन्शिया अँथोसिरॉस अँड रिक्सिया तीच ग्रुप ऑफ प्लांट्स इज कॉल्ड ॲम्पिबियन्स एम्पिबियन्स म्हणजे उभयचर म्हणजे पाण्यात आणि जमिनीवर अशा दोन्ही ठिकाणी ते उगवतात ऑफ द प्लॅन्ट किंगडम बिकॉज दे ग्रो इन मॉईज सॉईल ओलसर अशा मातीत ते वाढतात बट नीड वॉटर फॉर रिप्रोडक्शन प्रयोजनासाठी पाण्याची गरज असते म्हणून त्यांना काय म्हणतात ॲम्पिबियन्स असं म्हटलं जातं नेक्स्ट डिव्हिजन टेरिडोफायटा आपण आपल्याकडे बघा फर्न नेचे नेचेच्या पानाच्या मागच सीड्स असतात बघा स्पोरेंजे सॉ सॉरी ऑन लिप लिपलेट पर्निकेतील बीजानुधानीपुंज आपण आप बघू शकतो बघा या ठिकाणी फर्न नेचे प्लांट्स फ्रॉम दिस ग्रुप हैव वेल डेव्हलप रूट्स stem and leaves and separate tissue for conducting of food and fruit uh, food and water but they do not bear flowers and fruits then next group phendrograms plants which have special structure for reproduction and produce seeds are called फॅन्ड्रोगॅम्स म्हणजे बीजपत्री बिया येणारे इट कंटेन जिम्नॉस्फॉर्म फर्स्ट डिव्हिजन जिम्नॉस्फर्म अनावृत्त बीजी सायकस आपल्याकडं सायकसची झाडं आहेत बघा सायकस किंवा दुसरं उदाहरण म्हणजे क्रिसमस ट्री हिबिस्कस लिली जिम्नॉस्फॉर्म्स आर मोस्टली एव्हरग्रीन पेरिनियल अँड उडी म्हणजे हे झाड सदाहरित असतं पूर्ण हिरवगार असतं म्हणून सायकसची पानं बघा बुके बनवताना वापरतात बघा किंवा फ्लॉवर पॉट्स बनवताना डेकोरेटिव्ह म्हणून या लीवचा यूज केला जातो एव्हरग्रीन पेरिनियल म्हणजे बहुवार्षिक आहे अँड उडी म्हणजेच काष्टमय असतात देअर स्टेम्स आर विदाऊट ब्रँचेस यांच्या खोडांना फांद्या नसतात मग तर ल्यूज फॉर्म अ क्राउन क्राउन म्हणजे मुकुट पानांचा मुकुट तयार झालेला असतो बंच असतो बघा याची उदाहरणं कोणती तर सायकस पिसिया म्हणजे क्रिसमस ट्री थुजा म्हणजे मोरपंकी बघा शोसाठी वापरतात मोरपंकी आणि पायनस देवदार नेक्स्ट डिव्हिजन एनजिओस्पर आवृत्त बीजी आवृत्त बीजी द फ्लावर्स दिस प्लांट्स बिअर आर देअर रिप्रोडक्टिव ऑरगन फ्लावर्स डेव्हलप इन्टू फ्रुट्स अँड सीड्स आर फॉर्म विद इन फ्रूट दीज सीड्स आर कवर्ड हे दे आर कॉल्ड एनजिओ या वनस्पतीने येणारी फुलं हे त्यांचे प्रजननाचे अवयव असतात आणि फुलांचे रूपांतर फळात होतं व फळांच्या आत बिया तयार होतात या बियावर काय असतं आवरण असतं म्हणून हे आवृत्त बीजी याचे दोन प्रकार आपल्याला बघायला मिळतात द प्लांट्स हू सीड्स कॅन बी डिवायडेड इंटू टू इक्वल हॉल्स दोन भाग जर होत असतील तर त्यांना डायकॉटिनिरॉन सीड्स म्हणतात किंवा डायकॉटिलिर डायकॉटिटिरोनस प्लांट्स अँड दोज हूज सीड्स कॅनॉट बी डिवायडेड इन टू इक्वल पार्ट्स आर कॉल्ड मोनोकॉटिलिड्रॉन्स सिस्टीम किंवा प्लॅन्टस सॉरी सिस्टीम नॉट प्लॅन्ट म्हणजे एकदल वनस्पती आणि द्विदल द्वि म्हणजे डायकॉटिलिडॉन मोनोकॉटिलिडॉन म्हणजे एकदल याचा फरकसुद्धा आपणाला दिलेला आहे बघा परीक्षेला हा बऱ्याच वेळा विचारलेला सुद्धा आहे डायकॉटिलिड्रॉन म्हणजे टू कॉटिलिट्रॉन्स असतात सीड्सच्या मोनो म्हणजे मध्ये एकच सिंगल कॉटिलेटर रूट वेल डेव्हलप असतात फॉर एक्झाम्पल मँगो आंब्याच्या झाडाचं खोड तुम्ही बघितलेलं आहे हे वेल डेव्हलप असतं टॅप रूट म्हणजे सोट मूळ असतं मोठं मूळ असतं फायब आणि मोठो मोनो कॉटिलेटरमध्ये फायबरस रूट तंतुमय असतात फॉर एक्झाम्पल कोकोनट म्हणजे नारळाचं झाड त्याचे फायबरस तंतुयुक्त असतात बघा स्टेम्स मध्ये स्टेम स्ट्रॉंग असतं आणि मध्ये फायबरस असतं किंवा हलो पोकळ असतं अशी आपण माहिती देऊ शकतो द नेक्स्ट चाप्टर अँड वर्कशीट नंबर ट्वेल्व युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स चाप्टर नंबर एट आपणाला माहिती आहेत की आपणाला काही उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत तर काही उपद्रवी पण आहेत आता कोरोनाची साथ आहे आपण बघितले याच्यामध्ये हार्मफुल मायक्रोब्स हा हा विषाणू कसला आहे व्हायरस हार्मफुल आहे पण काही उपयोगी असलेले सुद्धा आपल्याला सूक्ष्मजीव पाहायला मिळतात यू आर फॅमिलियर विथ डिफरंट टाईप्स ऑफ मायक्रोब्ज विच आर ऑल अराउंड अस बट कॅनॉट बी सीन विथ आवर आईज हे जे सूक्ष्मजीव आहेत हे आपल्या साध्या डोळ्यांनी दिसत नाही तर त्यांना काय केलं जातं सूक्ष्मदर्शिकाली पाहण्यासाठी आपणाला मिळतात म्हणजे सूक्ष्मदर्शिकाली पाहायला लागतं फॉर एक्झाम्पल लॅक्टोबॅसिलाय आपण बटर मिल्क म्हणजे ताकाचा एक थेंब जर घेतला ऑन ग्लास स्लाईट त्याच्यामध्ये स्टेन कलर वापरला म्हणजे का ते जंतू स्पष्टपणे दिसण्यासाठी मिथिलीन ब्ल्यू आणि त्याच्यावर कवर स्लीप जर प्लेस केली आणि जर मायक्रोस्कोपखाली जर पाहिलं तर आपणाला हे लॅक्टोबॅसिलाय दिसतात म्हणजे ते कसे बनतात तर दुधाचं रूपांतर दह्यात होताना दुधामध्ये लॅक्टोज शुगर असते त्याचं कन्वर्जन कट दह्यामध्ये होते म्हणजे मायक्रोब्स काय करतात त्याचं कन्वर्जन करतात आणि लॅक्टिक ॲसिड तयार होतं द लॅक्टोबॅसिलाय कन्वर्ट लॅक्टोज द शुगर इन द मिल्क इन टू लॅक्टिक ॲसिड अँड दिस प्रोसेस इज अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड फर्मेंटेशन याच प्रोसेसला काय म्हणतात क्विनन क्रिया असं म्हणतात मग आता दही खाल्ल्यानंतर आपल्याला त्रास होतो का नाही पण दही जर एकदमच खराब असेल सात आठ दिवसापूर्वीचं तर ते पुढची प्रोसेस होते ते धोकादायक किंवा ते शरीराला त्रास देऊ शकतात पण दोन तीन दिवसाचं असेल किंवा लगतचं असेल तर ते जास्त त्रास होत म्हणजे त्रास होत नसतो कारण ते उपयोग येतात आपल्याला सूक्ष्मजीव देन रायझोबियम रायझोबियमची माहिती आपल्याला या ठिकाणी आहे बघा सिम्बायोटिक बॅक्टेरिया म्हणजे ज्या द्विदल डायकॉटिलिडॉन्ट द्विदल वनस्पतीत त्यांच्या मुळावर आपणाला गाठी आढळतात बघा फेन्युग्रिक ग्राउंडनट म्हणजे शेंगदाणा मेथी या वनस्पतींच्या मुळावर गाठी आढळतात त्याच्यामध्ये काय असतात तर, थे तर ने, ते बॅक्टेरी असतात रायझोबियम आणि ॲजेटोबॅक्टर ते काय करतात तर नायट्रोजन फिक्सेशनचं कार्य करतात आणि ते नायट्रोजन कुणाला सप्लाय करतात तर प्लॅन्टना आणि प्लॅन्स त्याबद्दल त्यांना काय करते राहण्यासाठी जागा देते आणि सप्लाय फूड मटेरियल अन्न पदार्थ देत असते याला सहजीवन म्हणतात सिम्बायोटिक म्हणजे सजीवन दोन सजीवांचं सह सहजीवन सिम्बायोटिक बॅक्टेरिया असं म्हटलं जातं त्यानंतर ईस्ट ईस्ट आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट टूमध्ये स्टँडर्ड टेन्थमध्ये याची माहिती घेतलेली आहे बडिंग त्याचं रिप्रोडक्शन दिस मेथड ऑफ असे असेक्शुअल रिप्रोडक्शन इज कॉल्ड बडिंग बडिंग ही एक रिप्रोडक्शन असेक्शुअल रिप्रोडक्शनचा टाईप आहे त्यामध्ये क्विनन क्रिया होती आपण आंबण्याची क्रिया जिथं घडलेली बघतो आंबवतो पदार्थ त्याच्यामध्ये काय होतं ईस्ट ईस्ट तयार झालेले असतात त्यावरूनच आपल्याला ब्रेड कसा तयार होतो याची माहिती मिळते कारण त्याच्यामध्ये बेकरसीस नावाची बुरशी मिसळलेली असते नेक्स्ट अँटीबायोटिक्स आता जसं या सूक्ष्मजीवांचा खाण्यासाठी उपयोग झाला तसंच औषधं सुद्धा उपयोग केला जातो इन मेडिसिन कार्बन कंपाऊंड्स ऑप्टेन फ्रॉम सम बॅक्टेरिया अँड फंगी फॉर डिस्ट्रॉइंग ऑर प्रिवेंटिंग द ग्रोथ ऑफ हार्मफुल मायक्रोऑर्गनिझम आर कॉल्ड अँटीबायोटिक्स सूक्ष्मजीवांचा नाश व त्यांच्या वाढीस प्रतिकार करणारी जी जीवाणू व कौकापासून मिळवलेली जी कार्बनिक संयुग आहेत त्यांना काय म्हणतो आपण प्रतिजैविके याचासुद्धा उपयोग केला जातो यामध्ये पेनिसिलिन जेंटामायसिन इरिथ्रोमायसिन यासारखी औषधं बनवली जातात एक चार्ट दिलेला आहे बघा याच्यामध्ये कोणत्या रोगा जसे उपयोग आहेत तसे रोग प्रसार करणारे कोणते सूक्ष्मजीव आहेत तेही दिलेले आहेत आणि त्याचा प्रतिबंध कसा करायचा तेही दिलेले आहेत बघा द स्प्रेड अँड प्रिव्हेंशन ऑफ डिसीज ऑन पेज नाईन्टी फोर नेम ऑफ डिसीज एड्स हेपेटायटीस हेपेटायटीस म्हणजे कावीळ इन्फ्लुएन्झा अँड चिकनपॉक्स चिकनपॉक्स म्हणजे कांजिन्या बर्ड फ्लू डेंग्यू निमोनिया लेप्रसी लेप्रसी म्हणजे कुष्ठरोग कॉलरा मलेरिया डॅन्ड्रफ म्हणजे केसातील कोंडा रिंगवॉर्म म्हणजे नायटे स्कॅब्ज म्हणजे त्वचेवरील चट्टे याच्यावर कोणकोणते उपाय आहेत प्रिव्हें प्रिव्हेंटिव्ह मेजर्स प्रतिबंध आणि मोड ऑफ इन्फेक्शन म्हणजे प्रसार कसा होतो याची आपणाला या चार्टमध्ये माहिती दिलेली आहे अशा प्रकारे दोन्ही या वर्कशीट तुम्ही सोडवायच्या आहेत नेक्स्ट स्टँडर्ड स्टँडर्ड टेन्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट वी हॅव सीन इन प्रिवियस लेक्चर balancing a chemical equation it contain the number of atoms of elements in the reactants is same as the number of atoms of those elements in the products means the total mass of each of the element in the reactants is same as the total mass of each of the respective elements in the Products. Also, we learn step in balancing a chemical reaction. We learn a example NaOH plus H2SO4 to form Na2SO4 plus H2O balance this reaction and balance finally balanced equation is twice NaOH plus means twice NaOH aqueous plus H2SO4.

इन टू फोर टाईप्स इन अकॉर्डिंग्स इन अकॉर्डन्स विथ द नेचर अँड द नंबर ऑफ द रिॲक्टन्स अँड द प्रॉडक्ट्स रासायनिक अभिक्र्यांचे चार प्रकार पडतात मुख्य ते कशावरून ठरलेले आहेत तर अभिक अभिक्रियेतील अभिक क्रियाकारके म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण रिॲक्टन्ट नंबर ऑफ द एंड द प्रोडक्ट्स प्रोडक्ट्स मीन्स उत्पादित फर्स्ट टाईप कॉम्बिनेशन रिॲक्शन पहिला प्रकार बघा कॉम्बिनेशन रिॲक्शन याच्यामध्ये एक आपणाला प्रयोग दिलेला आहे टेस्ट्यूब घ्यायचे एक टेस्ट्यूब घ्यायची त्याच्या आणखीन एक ग्लास रॉड टेस्ट टेस्ट्यूब ग्लास रॉड अँड बीकर बीकर म्हणजे चंचूपात्र केमिकल्स हायड्रोक्लोरिक ॲसिड अमोनियम अमोनिया सोल्युशन अँड स्लॅक लाईम चुनकळी ॲक्टिव्हिटी बघा सोपी एकदम एका टेस्ट ट्यूबमध्ये काय करायचं हायड्रोक्लोरिक ॲसिड घ्यायचं एस सी एल आणि त्याला हीट उष्णता द्यायची उष्णता दिल्यावर काय होईल बघा त्याच्या फ्युम्स वापा तयार होणार आहेत अँड डीप अ ग्लास रॉड इन द अमोनिया अमोनिया सोल्युशनमध्ये काचेचा एक रॉड डीप करून तो काय करायचा होल्ड ऑन द टॉप ऑफ द टेस्ट ट्यूब त्या टेस्ट ट्यूबच्या वरती धरायचा काय होईल ज्या फ्युम्स येणार आहेत एस सी एलचे ज्या वेपर्स असतात स्टार्टेड कमिंग आउट फ्रॉम द टेस्ट ट्यूब अँड अमोनिया गॅस केम आउट फ्रॉम द सोल्युशन ऑफ द ग्लास रॉड त्या ग्लास रॉडवर अमोनिया त्याची रिॲक्शन होणार आहे आणि काय तयार होईल अमोनियम क्लोराईड तयार होतं अमोनियम क्लोराईड इन गॅसियस स्टेट का हिटमुळं गॅसेस स्टेट फर्स्ट बट इमेजिएटली ड्यू टू द कंडेन्सेशन प्रोसेस ॲट रूम टेम्परेचर इट गॉट ट्रान्सफॉर्म इन द सॉलिड स्टेट आणि नंतर तो कंडेन्स होतो म्हणजेच काय होतो संगणन होतं स्थायी रूपात येतो आणि तो त्यालाच काय होतो त्याच्या फ्यूम्स वापा आपल्याला तयार झालेल्या दिसतात त्याला म्हणतात स्मोक स्मोक म्हणजे धूर पांढऱ्या रंगाचा धूर निर्माण झालेला दिसतो मग रिॲक्शन कशी झाली बघा एन एच थ्री अमोनिया गॅसी स्टेट प्लस एस सी एल एस सी सुद्धा गॅसी एस्टेटमध्येच कारण त्याच्या फ्युम्स वापा तयार झाल्या त्याच्या काय तयार झाल्या वापा तयार झाल्या आणि काय तयार झालं एन एच फोर सी एल अमोनियम क्लोराईड अमोनियम क्लोराईड तयार झाला त्याची स्टेट कोणती आहे सॉलिड अमोनिया इन गॅसे स्टेट एस सी एल इन गॅसे स्टेट अँड फॉर्म एन एच फोर सी एल इन सॉलिड स्टेट सेकंड ॲक्टिव्हिटी होल्ड अ मॅग्नेशियम मॅग्नेशियम स्ट्रीप घेतली इन अ पेअर ऑफ टंग अँड इ नाईट मॅग्नेशियमची तार असते आपण फुलफुलबाजे किंवा फटाके आपण बघितलेले आहेत की ज्याच्यामध्ये मॅग्नेशियमचा उपयोग करतात प्रखरतेने जळतात बघा फुलफूल बाजे माहिती आहेत ना तर त्याच्यामध्ये हे मॅग्नेशियम सल्फर फॉस्फरस असं यूज केलेलं असतं तर हे मॅग्नेशियम हे प्रकरतेनं जळतं ऑन बर्निंग इन एअर अ व्हाईट पावडर ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड इज फॉर मॅग्नेशियम प्लस ऑक्सिजन टू फॉर्म मॅग्नेशियम ऑक्साईड मीन्स एम जी सॉलिड ऑक्सिजन गॅस टू फॉर्म टॉईस एम जी ओ सॉलिड मॅग्नेशियम ऑक्साइड तयार होतं आणखीन एक रिॲक्शन दिलेलं आहे कॅल्शियम ऑक्साइड सी ए ओ म्हणजे स्लॅक लाईम त्याला चुनकळी असं आपण म्हणतो रिॲक्ट विथ वॉटर पाण्याबरोबर जर त्याची अभिक्रिया के केली कॉम्बिनेशन ऑफ कॅल्शियम ऑक्साईड विथ वॉटर टू जनरेट लार्ज अमाऊंट ऑफ हीट मोठ्या प्रमाणावर उष्णता तयार होते याचा आपण नंतर आणखीन एका प्रकारात उपयोग करणार आहे म्हणजे याच्यामध्ये उष्णता निर्माण होते भरपूर उष्णता बाहेर पडते CaO कैल्शियम ऑक्साइड सॉलिड स्टेट प्लस वाटर टू फॉर्म सी ए सॉलिड प्लस H प्लस हीट मे कैल्शियम हाइड्रॉक्साइड सी ए ओ एच टू कैल्शियम हाइड्रॉक्साइड तैयार होते सी ए प्लस वॉटर मीन्स कैल्शियम ऑक्साइड रिएक्ट विथ वॉटर टू फॉर्म कैल्शियम हाइड्रॉक्साइड अँड हीट हीट इज गिवन आउट आता याच्यामध्ये रिएक्टंट्स किती आहेत बघा दोन आहेत टू ऑर मोर दॅन टू टू मीन्स दोन किंवा दोनपेक्षा अधिक आहेत मात्र तयार झालेला प्रॉडक्ट हा सिंगल आहे एकच तयार झालेला आहे अमोनियम क्लोराइड एन एच फोर सी एल एकच आहे मॅग्नेशियम ऑक्साईड एकच आहे कॅल्शियम हायड्रॉक्साईड हा सुद्धा एकच आहे वेन टू ऑर मोर रिॲक्टंट्स कंबाईन इन अ रिॲक्शन टू फॉर्म सिंगल प्रोडक्ट इट इज कॉल्ड अ कॉम्बिनेशन रिॲक्शन जेव्हा एखाद्या अभिक्रियेत दोन किंवा अधिक अभिक्रियाकारकांच्या रासायनिक संयोग संयोगवून एकच उत्पादित तयार होतस फॉर्म अ सिंगल प्रोडक्ट बरेच विद्यार्थी फॉर्मच्या जागी फ्रॉम लिहितात ओ आर एम पाहिजे एफ ओ आर एम फॉर्म अ सिंगल प्रॉडक्ट इज कॉल्ड अ कॉम्बिनेशन रिॲक्शन फ्रॉम म्हटलं की पासून आणि फॉर्म म्हणजे तयार होणे असं आहे ते लक्षात आलं हा एक प्रकार झाला नेक्स्ट टाईप डिकॉम्पोजिशन रिॲक्शन अपघटन अभिक्रिया तुम्हाला माहित आहे शुगर साखर साखर जर चमच्यात घेतली थोडी आणि उष्णता दिली तर काय होतं तर ती काळी पडते बरोबर आहे आणि पाण्याची वाफ निघून जाते त्याच्यातली हेच आपणाला माहिती आहे की आपल्याला घरी आपण बघितलेलं आहे की चहा बनवण्याचं जे भांडं असतं ते थोडं काळं झालेलं असतं असं का काळं होतं किंवा अन्न करपतं म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे कार्बन काय आहे कार्बन ऑर्गेनिक सबस्टन्स आहे आणि त्यामुळे तो कार्बन सेपरेट होतो आणि वॉटर हे काय होतात रिलीज होऊन जातात निघून जातात म्हणून शुगर सी ट्वेल्व एस ट्वेंटी टू ए ओ एलेवन त्याचा फॉर्म्युला बघा काय सी ट्वेल्व एस ट्वेंटी टू ओ एलेवन हीट आता तिथं ॲरोवर आपण इंडिकेट करा हीट एच ई टी हीट उष्णता दिल्यावर काय होतं ट्वेल्व ॲटम ऑफ कार्बन तयार होतात बारा कार्बन जे अणू तयार होतात प्लस एलेवन वॉ वॉटर मॉलिक्युल इलेवन एच टू ओ आता या ठिकाणी बघा रिएक्शन कशी होणार सी ट्वेल्व एच ट्वेंटी टू ओ एलेवन सॉलिड ट्वेल्व ॲटम ऑफ कार्बन सॉलिड आणि एस्टोईन गॅसिएस्टेट वॉटर व्हेपर्स तयारात जी किंवा लिक्विड म्हटलं तरी चालणार आहे द रिॲक्शन इन विच डेअर इज ओनली वन रिॲक्टन गिविंग राईज टू टू ऑर मोर प्रॉडक्ट्स इज कॉल्ड अ डिकम्पोजिशन रिएक्शन ज्या अभिक्रियेमध्ये एकच अभिक्रियाकारक असतो व त्यापासून दोन किंवा अधिक उत्पादिते मिळतात त्या अभिक्रियेला अपघटन म्हणतात म्हणजे कॉम्बिनेशनच्या बरोबर विरुद्ध डिकम्पोजिशन आहे कॉम्बिनेशनमध्ये टू ऑर मोर रिॲक्टंट्स आणि डिकम्पोजिशनमध्ये ओनली वन रिॲक्टंट त्याचा आपण फरकसुद्धा बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय सांगता येईल फरक बघा पहिली डेफिनेशन लिहायची डेफिनेशन काय येईल जे आत्ता आपण अभ्यासली ती लिहिता येईल बघा इन अ कॉम्बिनेशन रिॲक्शन टू ऑर मोअर रिएक्टंट्स टेक पार्ट इन द केमिकल रिॲक्शन डिकम्पोजिशनमध्ये काय येईल डिकम्पोजिशन रिॲक्शन देअर इज ओनली वन रिॲक्टंट इन द केमिकल रिॲक्शन कॉम्बिनेशनमध्ये सेकंड टाईप इन द कॉम्बिनेशन रिएक्शन ओनली वन प्रोडक्ट इज फॉर अँड डिकम्पोजिशनमध्ये इनर डिकम्पोजिशन रिॲक्शन टू ऑर मोअर प्रोडक्ट इज फॉर्म अँड देन एक्झाम्पल थर्ड पॉईंट एक्झाम्पल ज्या आता आपण रिॲक्शन्स बघितलेल्या आहेत त्या लिहू शकता लक्षात आलं यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो डिकाम्पोजिशन रिॲक्शन डिकाम्पोजिशन रिॲक्शन आणि चौथा सॉरी हां दुसरा जो प्रकार आपण बघितला तो डिकाम्पोजिशन रिॲक्शन तिसरा प्रकार आहे तो डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आणि चौथा जो प्रकार आहे तो डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन तर आज जो आपण प्रकार बघला पहिला तो कॉम्बिनेशन रिॲक्शन दुसरा प्रकार टिकाम्पोजिशन रिॲक्शन याचं आणखीन एक उदाहरण आहे ते आपण उद्याच्या तासाला बघूया सो क्वेश्चन फॉर यू फर्स्ट क्वेश्चन प्रश्न लिहा what is meant by what is meant by a combination reaction what is meant by a combination reaction and second question give two examples of combination reaction Give two examples of combination reaction. Thank you.